सांगली जिल्ह्यातल्या शिराळे येथे राष्ट्रीय हॉलीबॉल स्पर्धांचं उद्घाटन संपन्न झालं. देशातील 40 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. सांगलीमध्ये राष्ट्रीय हॉलीबॉल स्पर्धांना सुरुवात झालेली आहे. शिराळा येथे पार पडणाऱ्या या स्पर्धेत देशातील 7 आणि राज्यातील 27 हॉलीबॉल संघ सहभागी झालेले आहेत. शिराळा तालुका हॉलीबॉल प्रेमी संघटना यांच्या वतीने या राष्ट्रीय हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. पुरुष खुल्या गटात पार पडणाऱ्या या स्पर्धा विजेत्या संघाला रोख 31,000 आणि नागमणी चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते यावेळी स्पर्धांचं उद्घाटन संपन्न झालं आहे. यावेळी मालेगाव आणि जामनेर संघात सलामीचा सामना पार पडला, ज्यामध्ये मालेगाव संघाने 11-8 गुण मिळवत विजय पटकावला आहे. सर्व सामने बाद पद्धतीने खेळवले जाणार आहेत. युवकांच्या मध्ये खेळाचं आकर्षण निर्माण करण्याच्या उद्देशाने गेल्या 15 वर्षांपासून या स्पर्धांचं आयोजन करण्यात येत आहे. शिराळा तालुका हॉलीबॉल प्रेमी संघटनेच्या मार्फत गेली 16 वर्ष डायरेक्ट शूटिंग बॉल या स्पर्धेचं आम्ही आयोजन करतो आहे. युवकांना खेळाचं आकर्षण वाढावं आणि युवक जास्तीत जास्त ग्राउंडवरती राहावा ह्या भूमिकेतून हे आयोजन करतो आहे. यावर्षी MP, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, 7 राज्याचे संघ आणि महाराष्ट्रातले संघ असे मिळून 40 संघांनी सहभाग या ठिकाणी नोंदवला आहे. ह्या स्पर्धा फार चुरशीच्या होतील आणि सगळे खेळाडू वृत्तीचं चांगल्या पद्धतीचं दर्शन करून युवा पिढी या ठिकाणी आकर्षण करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करते.